लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। औंढा नागनाथ शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी सर्व भाषिक धोबी समाज महासंघाचा सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम सर्व भाषिक धोबी समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी.डी. सोनटके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पारखे सरपंच धामणगाव तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिंगोली जिल्हा सदस्य नोंदणी अभियान प्रभारी प्रमुख प्रभाकरराव धोंगडे नांदेड, चेतन सिरसाट नांदेड, किशनराव राकोरे नांदेड, अर्जुनजी वर्णेकर नांदेड, धनंजय जाधव नांदेड, अजय सोनुनकर वाशिम, प्रभाकर घोंगडे एस मस्के व हिंगोली जिल्हा सुधाताई शिंदे जिल्हाध्यक्ष हिंगोली सिलाबाई धोंगडे हे होते। संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। सर्व भाषिक सदस्य नोंदणी अभियानाप्रसंगी नांदेड हिंगोली वाशिम वारंगा कळमनुरी औंढा वसमत सेनगाव आदी ठिकाणचे समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन सुभाष घोलप तालुकाध्यक्ष, संगीता मुधळे महिला तालुकाध्यक्ष औंढा, तान्हाजी मुधळे यांनी केले होते। या कार्यक्रमासाठी सुभाष घोलप, तान्हाजी मुधळे, शैलेश मुधळे, संगीता मुधळे यांनी अथक परिश्रम घेतले। आरक्षणाची लढाई आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि आपली एकता ही दाखवलीच पाहिजे आणि आपण आज बिकरलेलो, आपली संख्या फार कमी आहे, आपण एकजुट तरी पण एकजुट राहत नाही, त्यासाठी एकजुटी करता सदस्य नोंदणी जी होत आहे। बालाजी सोनुनकर जिल्हा अध्यक्ष हिंगोली यांचे प्रतिनिधी दत्तात्रय शेंगुकर औंढा नागनाथ। राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।